विद्यार्थी मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनल सायन्स कॉरिडॉरमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत. BEDCET 2022 शिक्षक अभिवृत्ती व बुद्धिमत्ता या संदर्भातील आपण जी प्रश्नावली पाहत आहोत ती म्हणजेच रॅपिड फायर प्रश्नावली. आज आपण भाग 6 पाहणार आहोत. यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपण 5 भाग रिलीज केले आहेत, प्रसारित केले आहेत. ते जर आपण पाहिले नसतील तर कृपया पाहून घ्यावे. याहून शिक्षक अभिवृत्ती व बुद्धिमत्ता या संदर्भात असणाऱ्या ज्या आपल्या शंका कुशंका आहेत त्या दूर होण्यास नक्कीच मदत होईल. आणि हे प्रश्न, अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला तुमच्या आगामी परीक्षेत पाहायला मिळतील. ते सोडवायला तुम्हाला त्याची नक्कीच मदत होणार आहे. विद्यार्थी मित्रो, तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करण्यास विसरू नका. तर चला पाहूया आपला पहिला प्रश्न. प्रभावी संप्रेषणात ह्याची गरज नाही. तर कोणता घटक प्रभावी संप्रेषणात आवश्यक नसतो? 1 आवाज आणि भाषणातील स्वरनियमन, 2 म्हणजेच बी पुरेसा हावभाव, सी विषयावर प्रभुत्व, डी सुंदर व्यक्तिमत्व. तर विद्यार्थी मित्रो, प्रभावी संप्रेषणासाठी सुंदर व्यक्तिमत्व असावंच असं काही नाही, म्हणजेच ऑप्शन डी हा आपला उत्तर होय. त्यानंतर पुढचं, टक्केवारी म्हणजे पर्सेंटेज, आपण ज्याला पर्सेंटाईल असं म्हणतो, पर्सेंटाईल म्हणजे काय असा हा प्रश्न आहे. ऑप्शन ए 100 प्राप्तांक, ऑप्शन बी 1000 प्राप्तांक, ऑप्शन सी 100 वैयक्तिक स्थान, डी यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन सी 100 वैयक्तिक स्थान. तर त्या अंकाचं 100 वैयक्तिक स्थान किती आहे त्याला आपण त्याची काय म्हणत असतो, टक्केवारी म्हणतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, सूचना दिलेल्या पर्यायामधून वेगळे ते बाहेर काढा, म्हणजेच फाईंड आउट माइन आउट. 1 A 343, B 121, C 1331, D 2197. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन बी 121 हे आपलं उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, निर्देश मालिका पूर्ण करा. FK ?RT. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला माहिती आहे अशा प्रकारचे जे क्वेश्चन्स आहेत ते कसे सॉल्व्ह करायचे. तर आपल्याला सर्वप्रथम त्यामध्ये असणारा सहसंबंध पाहावा लागेल, म्हणजेच एफ आणि के यामध्ये असणारं जे अंतर आहे विद्यार्थी मित्रो, तेच अंतर आर आणि क्वेश्चन मार्कमध्ये असणार आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि त्या अनुरूप आपण काढल्यानंतर आपलं जे येणारं उत्तर आहे विद्यार्थी मित्रो, ते म्हणजेच ऑप्शन ए क्यू, ऑप्शन बी एम, ऑप्शन सी ओ, ऑप्शन डी एन. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन डी इथे नाही आहे, तो म्हणजेच एन असा ऑप्शन आहे तो. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन डी एन हे आपलं उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, टॅच यामुळे विकार होतात आणि त्यांना विकार देणारे अभिकर्ते असे म्हणतात. ऑप्शन ए पांढऱ्या पेशीमुळे, बी प्रतिजन ज्याला आपण अँटीजेन असं म्हणतो, त्यानंतर प्रतिद्रव्य ज्याला आपण अँटीबॉडीज असं म्हणतो, आणि डी रोगाणू ज्याला आपण पॅथोजेन्स असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला माहित आहे रोगाणू म्हणजेच पॅथोजेन्समुळे आपल्याला कुठलेही रोग होत असतात. ऑप्शन डी आपलं उत्तर होय. त्यानंतर सूचना दिलेल्या पर्यायामधून वेगळे ते बाहेर काढा. ए पार्ट, बी ट्रॅप, सी कार्ट, डी डार्ट. तर विद्यार्थी मित्रो, ह्या तिन्हीमध्ये म्हणजेच पार्टमध्ये, त्यानंतर कार्टमध्ये आणि डार्टमध्ये आपल्याला ए सुरुवातीला आलेले दिसायले. फक्त ट्रॅप म्हणजेच ट्रॅप हा शब्द काय आहे, थोडा क्रॉस आहे, म्हणजे तिन्ही शब्द जे आहेत त्यामध्ये RT किंवा R हा शब्द काय झाले, अक्षर हे जे आहे ते सेकंड लास्ट अक्षर आहे, त्यानुसार काय आहे ऑप्शन बी ट्रॅप, म्हणजेच 2 नंबरला R अक्षर आलेला आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे तो काय आहे वेगळा शब्द. खालीलपैकी कोणत्या वातावरणातील पावसाचे एक उदाहरण नाही, म्हणजे पावसाचा घटक नाही. ऑप्शन ए पाऊस, बी बर्फ, सी गारा, डी चिखल. विद्यार्थी मित्रो, हे तिन्ही बाबी ज्या आहेत त्या आपल्याला पावसाद्वारे मिळत असतात, परंतु चिखल पावसातून पडत नाही हे लक्षात घ्या. पाऊस पडल्यानंतर चिखल तयार होतो मातीपासून, म्हणजे ऑप्शन डी हे वेगळं आहे. ऑप्शन डी आपलं उत्तर होय. त्यानंतर उपक्रम पद्धतीमध्ये डॅश डॅश वर जोर दिला जातो, म्हणजेच विद्यार्थी मित्रो उपक्रम पद्धती जी आहे ज्याला आपण प्रोजेक्ट मेथड म्हणतो, त्यामध्ये ऑप्शन ए स्वतः करून शिकणे, ऑप्शन बी स्वतः जगून शिकणे, सी सहकार्य आणि स्पर्धेद्वारे शिकणे, आणि डी वरील सर्व. तर विद्यार्थी मित्रो, वरील सर्व हे आपलं उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, सूचना दिलेल्या पर्यायामधून वेगळे ते बाहेर काढा. ऑप्शन ए 100, बी 1000,
सी 10 डी 25. तर विद्यार्थी मित्रों ऑप्शन डी 25 हे आपलं उत्तर होय. तर का? तर हे सर्व जे आहेत त्याच्या एकक स्थानी काय आहे? शून्य आहे. आणि 25 म्हणजे डी जो आपला ऑप्शन आहे त्यामध्ये शेवटचा अंक काय आहे? 5 आहे. त्यामुळे ऑप्शन डी आपलं उत्तर ठरते. त्यानंतर पुढचा प्रश्न, यापैकी कोणती आकृती बल्ब, लॅम्प आणि लाईट यांच्यातील संबंध उत्तमरित्या दर्शवते? तर विद्यार्थी मित्रो चारही आकृत्याचा आपल्याला अवलोकन करावं लागेल, चारही आकृत्या आपल्याला पाहाव्या लागतील. तर चारही आकृत्या पाहिल्यानंतर ऑप्शन सी जर याकडे आपण लक्ष दिलं तर आपल्याला पाहायला मिळते की एक सर्कल आहे म्हणजे एक मोठा गोल आहे, तर तो काय करतो, लाईट म्हणजे प्रकाश देणारा तो स्रोत आहे, आणि त्यामध्ये असणारा बल्ब म्हणजे दिवा, आणि त्यानंतर दुसरा असणारा लॅम्प, ह्या दोन्ही घटना ज्या आहेत दोन्ही बाबी आहेत विद्यार्थी मित्रो त्या आतमध्ये अंतर्भूत होतील, म्हणजेच ऑप्शन सी हे आपलं उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती भौगोलिक आपत्ती नाही? ऑप्शन ए ज्वालामुखी, बी भूकंप, तीन समुद्राच्या लाटा, डी सुनामी. तर विद्यार्थी मित्रो आपल्याला माहीत आहे समुद्र लाटा ह्या युज्युअल असतात म्हणजे त्या नियमित असतात, तर ते कुठलीही आपत्ती नाही. समुद्री लाटा नियमित असल्याने ऑप्शन सी हा आपला वेगळा ठरतो. आणि सुनामी जरी लाटापासूनच तयार होत असली तर सुनामी ही एक आपत्ती आहे हे आपण लक्षात घ्यावे, म्हणून आपलं उत्तर जे आहे ते ऑप्शन सी आहे. ज्वालामुखी, भूकंप आणि सुनामी यामुळे आपल्याला नैसर्गिक आपत्ती लाभते म्हणजे नैसर्गिक आपत्ती होते हे आपणास माहीत आहे, तर ऑप्शन सी आपलं उत्तर होय. त्यानंतर भारतामध्ये मुघल सत्ता स्थापन करणारा शासक कोण होता? ऑप्शन ए जहांगीर, बी शेरशाह सुरी, त्यानंतर सी अकबर, डी बाबर. तर विद्यार्थी मित्र आपणास माहीत आहे डी बाबर हा भारतामध्ये मुघल सत्ता स्थापन करणारा शासक होता, म्हणजे बाबरने मुघल सत्तेची स्थापना केली. त्यानंतरचा प्रश्न, मन व मनोविकारांची प्रथम सैद्धांतिक प्रतिकृती यातून जन्माला आली, ए वर्तमान सिद्धांत, बी मनोवैज्ञानिक सिद्धांत, सी जैविक सिद्धांत, डी बोधात्मक सिद्धांत. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन बी मनोवैज्ञानिक सिद्धांतामुळे आपल्याला मनोविकाराचं जे शास्त्र आहे म्हणजे सैद्धांतिक प्रतिकृती आपल्याला यातून काय झालेली आपल्याला मिळालेली आहे, प्राप्त झाली आहे, म्हणजे ऑप्शन बी हे आपलं उत्तर होय. त्यानंतरचा प्रश्न विद्यार्थी मित्रो तो म्हणजे निर्देश, खालील शब्दांची तार्किक क्रमाने मांडणी करा. तर तार्किक क्रमाने म्हणजे विद्यार्थी मित्रो आपण सुरुवातीपासून शेवटापर्यंत अशी त्याची मांडणी करायची. तर शब्द आहेत भाजी, बाजार, कापणे, स्वयंपाक, अन्न. तर विद्यार्थी मित्रो सगळ्यात अगोदरचा ऑप्शन जो आहे तो म्हणजेच बाजार, बाजारात आपण जाणार. त्यानंतर दुसरी कृती कोणती आहे त्याप्रमाणे आपल्याला ती मांडणी करायची आहे. त्यानंतर बाजारातून आपण भाजी घेणार, दोन नंबर. त्यानंतर कापणे म्हणजेच आपण ती भाजी काय करणार, कापणार, त्यानंतर त्याचा स्वयंपाक बनवणार, आणि नंतर ते अन्न मधून आपण खाण्यास काय होणार, वापरता येईल. तर अशा प्रकारचा ऑप्शन असणार आपण पाहूया. तर विद्यार्थी मित्रो दोन नंबरचा आपल्याला अगोदर घडलेला जो ऑप्शन आहे तो म्हणजे 2, 1, 3, 4 आणि 5 असा त्याचा क्रम आहे. तर दोन नंबर बाजारात आपण अगोदर जाणार, त्यानंतर एक तिथे लिहिलेलं होतं आपण बी ऑप्शनमध्ये पाहिलं ते म्हणजेच भाजी आणणार, त्यानंतर ऑप्शन तीन होता तो म्हणजेच कापणार, त्यानंतर स्वयंपाक आणि अन्न असा त्याचा क्रम होय. त्यानंतरचा प्रश्न विद्यार्थी मित्रो तो म्हणजे सरळ रूप द्या. तर दोन लाख 70,050 आधी 31,014, त्यानंतर 90,580 म्हणजेच वजा 90,580, त्यानंतर अधिक 26,019, त्यानंतर अधिक 47,087. तर ह्यांची आपल्याला बेरीज करायची विद्यार्थी मित्रो, आणि एक मध्यची क्रिया आहे म्हणजेच पहिल्यांदा बेरीज करायची ह्या दोघांची, त्यानंतर ती आलेली जी संख्या आहे त्यातून वजा करायची आहे, आणि त्यानंतर ह्या दोन संख्या त्यामध्ये परत काय करायच्या आहेत, ॲड करायच्या आहेत, अधिक करायच्या आहेत. हे सर्व जे एकत्रितपणे जे येणारं उत्तर आहे विद्यार्थी मित्रो ते उत्तर म्हणजेच ऑप्शन डी 283,590. तर विद्यार्थी मित्रो सर्व रूप द्यामध्ये आपल्याला सर्व कृती करून म्हणजे सर्व ज्या क्रिया इथं फक्त दोनच क्रिया दिलेल्या आहेत, अधिक म्हणजेच बेरीज आणि वजाबाकी, तर काही ठिकाणी आपल्याला भागाकार व गुणाकार ह्याही बाबी पाहावयास मिळतात. पुढचा प्रश्न, सूचना, प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत चार विधाने आहेत ज्याच्या खाली ए बी सी आणि डी अशी चार विधानं आहेत. क्रमवार विधानांची जोडी निवडा ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवते आणि दोन्ही विधाने तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत असतात. जर मी स्वप्न पाहिले तर मी माझे स्वप्नातले घर बघणार आहे,
हे जे विधान आहे विद्यार्थी मित्रो, ह्याला सपोर्ट करणारे दोन विधान आपल्याला शोधायचे आहेत. ऑप्शन ए मी स्वप्न पाहिले, बी मी स्वप्न पाहिले नाही, सी मी माझे स्वप्नातले घर बघितले, डी मी माझे स्वप्नातले घर बघितले नाही. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन ए आणि ऑप्शन सी हे आपले उत्तर आहेत. पाहूया ते पर्याय आपल्याला यामध्ये कुठे मिळतात. पहिला पर्याय मी स्वप्न पाहिले, तो म्हणजेच ए, आणि त्यानंतर सी म्हणजेच ऑप्शन एमध्येच आपलं उत्तर आहे. राहिलेले पर्याय बी ए, डी ए आणि सी डी जे की आपले उत्तर नाहीत. ऑप्शन ए आपलं उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, बालकेंद्रित पद्धतीची विशिष्टता म्हणजे काय. ऑप्शन ए शिकवण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना वर्गाच्या मध्यभागी गोळा करणे, बी विद्यार्थ्याच्या गरजा आणि हित लक्षात घेऊन त्यांना शिकवणे, सी विद्यार्थ्यांना संपूर्ण स्वातंत्र्य देणे, डी विद्यार्थ्यांना गोलाकार गटामध्ये शिकवणे. तर विद्यार्थी मित्रो, विद्यार्थ्याच्या गरजा लक्षात घेऊन म्हणजे त्यांची मनस्थिती असेल, त्यांच्या सर्व बाबी असतील, भौतिक बाबी ह्या पाहून आपल्याला शिकवणं गरजेचं असतं, आणि त्यांचं हित हे आपलं अंतिम ध्येय असतं हे आपण लक्षात घ्यावे, म्हणजे ऑप्शन बी हे आपलं उत्तर होय. त्यानंतर कुठल्याही भाजीपाल्यामध्ये नसलेले जीवनसत्व कोणते. ऑप्शन ए डी जीवनसत्व, ऑप्शन बी ई जीवनसत्व, सी सी जीवनसत्व, डी बी जीवनसत्व. तर विद्यार्थी मित्रो, आपणास माहिती आहे व्हिटॅमिन डी जे की कुठल्याही भूतलावर आपल्याला कुठल्याही भागामध्ये पाहायला मिळत नाही किंवा भाजीपाल्यामध्ये पाहायला मिळत नाही भाजीमध्ये, तर त्याला आपण व्हिटॅमिन डी हे त्याचं उत्तर होय हे आपण लक्षात घ्या. सूर्याच्या किरणामध्ये आपल्याला ते मिळते किंवा कॉड लिव्हर ऑइल यामध्ये आपल्याला ते पाहायला मिळते. तर ऑप्शन ए म्हणजे डी जीवनसत्व आपलं उत्तर होय. पुढचं, कीटाणुनाशक वनस्पती सहसा यामध्ये रूपांतरित होतात. ए पाणी समृद्ध माती, बी साखरची उणीव असलेली माती, सी कमी प्रमाणात आढळणाऱ्या घटकाने भरपूर असलेली माती, डी नायट्रोजन युक्त संयुगाची कमतरता माती. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला माहीत आहे कीटाणुनाशक ज्या वनस्पती आहेत म्हणजे कीटक खाणाऱ्या म्हणजेच कीटक भक्षी वनस्पती आपण म्हणत असतो विद्यार्थी मित्रो, त्या वनस्पती नायट्रोजन जिथं कमी आहे, ज्या जमिनीत नायट्रोजन नसतो किंवा कमी असतो त्या जमिनीत आपल्याला अशा प्रकारच्या वनस्पती पाहायला मिळतात. तर या वनस्पती नायट्रोजन जो आहे त्यांना आवश्यक असणारा घटक आहे तो कीटकापासून मिळवतात, म्हणून आपण त्याला कीटक भक्षी असं म्हणतो. जसं की घटपर्णी, घटपर्णी ही कीटक भक्षी वनस्पती आहे हे आपणास माहीत आहे. आणि ह्या वनस्पती ज्यावेळेस काय होतात, मृत होतात, म्हणजे वय संपून त्या वनस्पती ज्यावेळेस मृत होतात, डेड होतात, नंतर त्या मातीमध्ये विरघळतात, त्यावेळेस त्या नायट्रोजन काय करतात, मुक्त करतात. हे आपण लक्षात घ्यावे, म्हणजेच नायट्रोजन युक्त संयुगाची कमतरता माती अशा प्रकारच्या मातीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि ते नायट्रोजन त्यात मुक्त करतात. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते तत्व प्रेरणा चक्रासह जोडले गेलेले नाही. एक गरज, दोन बी अन्न, सी प्रेरक, डी प्रोत्साहन. तर विद्यार्थी मित्रो, ए अन्न हे प्रेरणेशी जोडलेले नाही हे आपण सॉरी ऑप्शन तो बी आहे विद्यार्थी मित्रो, उत्तर अन्नच आहे ऑप्शन बी. तर अन्न हे आपलं उत्तर होय. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, आपली जी आजची प्रश्नावली आहे येथे संपते. लवकरच भेटूया प्रश्नावली क्रमांक 7 मध्ये. अजूनही जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा व लाईक करण्यास विसरू नका. धन्यवाद.